हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वांग्याचं कालवण। त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे वांग्याचे उभे काप, त्याचबरोबर आपण घेतला आहे बारीक चिरलेला कांदा आणि लसूण, खोबरं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आपण। तुम्ही मिक्सरवर पण बारीक करू शकता। आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। त्यानंतर त्यात आपण कांदा टाकणार आहोत। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। चांगला लाल कलर येईपर्यंत कांदा परतायचा आहे। त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक चमचा। त्यानंतर आपण मसाला टाकणार आहोत। त्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आणि भाजून घ्यायचा आहे आपल्याला। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे, तुम्ही जरूर करून बघा। त्यानंतर आपल्याला वांग्याचे काप टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर लाल तिखट 2 चमचे। आणि चवीनुसार मीठ चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा थांब्या पाणी टाकायचं आहे। आणि तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत, वरतून झाकण वगैरे नाही टावत ठेवायचं आहे। तर एक 5 ते 10 मिनटं आपण ठेवणार आहोत त्याला। आणि तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे आणि हे तयार आहे सर्व करण्यासाठी वांग्याचं कालवण। मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।